दीक्षांभूमीत राहतात, किती वर्षापासून राहतात? माझ्या वडिलांची चौथी पिढी चालू, म्हणजे चौथी पाचवी पिढी चालू आहे आणि माझं लहानपण इथंच गेले, जन्म इथलाच. बघा मुलांनो, यांचा जन्म इथं आहे, ही चौथी पाचवी पिढी आहे, या इथं राहत आहे, म्हणजे स्मशानभूमीमध्ये इथं राहत आहे. त्या याच्यामध्ये स्त्री म्हणून तुम्ही पूर्णपणे जे काही आपल्याकडे बॉडीज येतात, प्रेत येतात, त्या बऱ्याच जणांना फॅमिली असते पण काहींना फॅमिली नसते, त्यांचं पण तुम्ही सगळं तेवढंच फॅमिलीसारखं सगळी पूजा करतात, ते नक्की काय सांगा बघू. ते म्हणजे बॉडी ते जेव्हा येते तेव्हा, म्हणजे कोणी नसलं ना तर मी टीव्हीवरनं बॉडी सोडवते, माझी सगळी मुलं असतात तर ती बॉडीवरती घ्यायची, पूर्ण तुपाने मॉलिश वगैरे करायची, मग पाणी द्यायला कोणी नसलं तर मी स्वतः पाणी देते, आर्मी डाग देते, पण द्यायला कोणी नसलं तर मी स्वतः आर्मी डाग देऊन त्या बॉडीची पूर्ण व्यवस्थित करून घ्यायची. सेवा करून फार महत्त्वाचा मुद्दा आहे की अग्नी डाग, ओके, आपल्या हिंदू प्रथेनुसार जनरली फक्त मुलाला, मुलीला, हजबंडला, म्हणजे त्यांच्या जवळच्या नातेवाईकांनाच असतो, पण असे काही नसतात, तर त्यांना सुद्धा या अग्निदाग देतात की ज्यांना कोणी नाही. हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे. आम्हाला अतिशय म्हणजे आम्ही सर्वजण भूत असतं का याच्यावर चर्चा करत आहोत आणि आम्हाला समजलं भूत नाही आहे. तुमचं लहानपण इथं गेलेलं, मला तुम्हाला विचारायचं, तुम्हाला कधी भूत दिसलं का? नाही, कधी नाही. या आमच्या घरातले म्हणतात का माझे, म्हणजे मी सर्वात मोठं भूत आहे, भूत आहे, कारण की म्हणजे कधीही बॉडी आली, दोनला येऊ, तीनला येऊ, रात्री बाराला येऊ, तर बॉडीचे म्हणजे नातेवाईक जे असतात ते फक्त आग्नेयडाग देण्यापूर्वी थांबतात. आग्नेयडाग दिला की नातेवाईक निघून जातात, आणि एक बॉडी लावली तर त्याला 3-4 घंटे लागतात बॉडी क्लिअर होईला. मग 3-4 तास आम्ही स्मशानामध्येच असून बॉडी क्लिअर करतो आणि मग घरी झोपायला जातो, पण भूत कधी दिसलं नाही. बघा मित्रांनो, आपल्याला अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीनेही समजून सांगितलं, सायन्सनेही समजून सांगितलं, मीही समजून सांगितलं, पण याच्यापेक्षा सर्वात मोठं स्टेटमेंट किंवा सर्वात मोठा जास्त विश्वास आपल्याला सुद्धा ताईंवर करावा लागेल, कारण की ते लहानाचे मोठे इथं झालेले आहेत, त्यांचा जन्म इथं झाला आहे आणि ते इथं राहतात, आणि त्यांनी सांगितलं मला कधीही भूत दिसलेलं नाही आहे. म्हणजे भूत नसतं ते असतं, आपल्या फक्त कशात असतं, डोक्यात असतं आणि आपलं ते वाटतं. तर आपण बी द चेंज अवॉर्ड आज ताईंना देऊया, चरखा देऊन ओंकार पुढे मला त्यांना चरखा देऊन आमच्यातर्फे चरखा तुम्हाला हा महात्मा गांधीजींचा चरखा आहे ताई, हा चालणारा, हा त्याच व्यक्तीला आम्ही देतो. आमची स्कूल महात्मा गांधीजी विचारसरणीची, जे सोसायटीमध्ये बदल घडवतात, आणि तुम्ही खरंच सोसायटीमध्ये बदल घडवलेला आहेत. वुमन इक्वॅलिटीचे आमच्या शाळेतले सगळे मुलं आईचं नाव लावतात, स्त्रियांना आम्ही सन्मान देतो आणि खरा सन्मान. आज आम्हाला खूप बरं वाटते की तुम्हाला आम्हाला हा बी द चेंज अवॉर्ड इथं द्यायला आनंद वाटतो. तुला पण त्यावरती